दहिवडी बस स्थानकातून सोनसाखळी चोरीला अज्ञाताविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दहिवडी बस, बस स्थानकमध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गंगाराम मनोहर साळुंके राहणार शंभर फुटी कोल्हापूर रोड समर्थ कॉलनी सांगली यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची सोनसाखळी आणि बदाम चोरून नेला याबाबत फिर्याद त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात नोंदवली असून दहिवडी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे सविस्तर हकीकत अशी की पंधरा नोव्हेंबर रोजी गोंदवले खुर्द इथे गंगाराम साळुंके हे त्यांची मुलगी धनश्री दीपक कुंभार राहणार गोंदवले खुर्द इथे दिवाळीच्या सणाकरता आले होते त्यानंतर सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या गावी सांगली इथे जाण्याकरता गोंदवल्यामधून दहिवडीमध्ये आले दैवडी बस स्थानकावर आल्यानंतर विटा सांगली करता जाणाऱ्या फ्लॅटवर ते थांबले त्यानंतर दहाच्या सुमारास इंदापूर सांगली ही बस आली त्या बसमध्ये चढण्यासाठी बस स्थानकावर भरपूर गर्दी होती त्यावेळी गंगाराम साळुंखे यांची पत्नी आणि नात या बसमध्ये चढल्या त्यावेळी ते देखील बसमध्ये चढताना पहिली पायरी चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे येथील सोनसाखळी आणि बदाम चोरून नेले यावेळी गर्दी असल्याने आरडाओरड करूनही काही फायदा झाला नाही त्यामुळे अज्ञाताविरोधात त्यांनी दीड टोळ्याची सोनसाखळी चोरी आणि बदाम चोरीबाबत तक्रार नोंदवली असून दैवडी पोलीस ठाण्यात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले